एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी बंड केले शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाशी जुळून घेत राज्यात नवीन सरकार स्थापन केले आणि एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले त्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एक गट तर शिंदेंचा दुसरा गट आमदार खासदार यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले त्यात पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातील पदाधिकारी राजू विटकर यांचा देखील समावेश होता परंतु शिंदे गटातून पुन्हा मूळ शिवसेनेत परत येणारे राजू विटकर हे पहिले शिवसैनिक ठरले आहेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची माफी मागत त्यांनी पुन्हा पक्षात जोमाने काम करू असं वचन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केले आहे राजू विटकर म्हणाले मी तेहतीस चौतीस वर्षापासून शिवसेनेचं काम करत आहे रोजच्या बातम्या बघून बघून पक्षप्रवेश चालले होते तेव्हा मलाही एकनाथ शिंदे यांना भेटावं आणि काही गोष्टी बोलाव्या असं वाटलं मी मुंबईत गेलो मेळाव्यात सहभागी झालो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माझं नाव घेतलं मला त्याचा खूप आनंद झाला त्यानंतर मुंबईतून मी पुण्यासाठी निघालो मध्यरात्री दीड पावणे दोन वाजता घरी पोहोचलो घरच्यांनी विचारलं तेव्हा मी सगळं सांगितलं परंतु माझ्या घरच्यांना ते पटलं नाही पक्षासोबत मी असं करायला नको होतं असं कुटुंबातील सदस्य म्हणाले त्यानंतर मी टीव्ही लावली त्यावर आदित्य ठाकरेंची रॅली पाहिली काही वयस्कर शिवसैनिक रडत होते हे सगळं पाहून मी भावनिक झालो त्यातून माझे विचार बदलले आपण फार मोठी चूक करतोय हे माझ्या लक्षात आले त्यामुळे आता मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहील असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं